नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत FY BA BCOM BSc रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झामिनेशनचे फॉर्म्स मागच्या 10 दिवसापूर्वी आपल्या कॉलेजनी इश्यूज केले होते. फॉर्म भरून घ्यायला सुरुवात केली होती आणि त्याची नोटीससुद्धा मी आपल्या व्हिडिओमार्फत आपणापर्यंत पोहोचवली होती. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, या फॉर्मची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2021. ही आहे विदाउट लेट फीची तारीख आणि साधारणपणे 10 डिसेंबर 2021 ही तारीख आहे लेट फी सहित. परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनही FY BA BCOM BSc रेग्युलर आणि जे विद्यार्थी सध्या SYमध्ये आणि TYमध्ये शिकत आहेत परंतु त्यांचे FYमधील बॅकलॉग विषय आहेत किंवा त्यांचे विषय राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस होती. परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचा एक्झामिनेशन फॉर्म भरलेला नाही. तर या संदर्भात हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि आपणापर्यंत ही माहिती देत आहे. खरं तर ही एक रिमाइंडर नोटीस आहे आणि या रिमाइंडर नोटीसच्या माध्यमातून मी आपणास सर्वांना विनंती करत आहे की आपण आपला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघाय मी आपणास सांगणार आहे की आपण आपला फॉर्म कसा भरणार आहात आणि त्याच्या शेवटच्या तारखा काय आहेत आणि जर तुम्ही फॉर्म नाही भरलात तर काय होऊ शकतं या संदर्भात मी आपणा सर्वांना माहिती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत FY BA BCOM BSc रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झामिनेशनचे फॉर्म जे तुम्ही लोकांनी अजूनपर्यंत भरलेले नाहीत. तर जे विद्यार्थी माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की माझं हे अकॅडमिक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स. या चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत विविध गोष्टी पोहोचवत असतो. तर माझी सर्वांना विनंती आहे की माझं हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं, तसेच तुम्ही तो बेल आयकॉन जो दिसतो आहे तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आपोआप मिळत राहतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कमेंट करायला विसरू नका. तुमची महत्त्वपूर्ण कमेंट अशा प्रकारचे व्हिडिओज आणखी चांगले बनवण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत FY BA BCOM BSc रेग्युलर आणि बॅकलॉग एक्झामिनेशन फॉर्म संदर्भात. जसं की मी पाठीमागं म्हटल्याप्रमाणे आपणला सर्वांसाठी जे विद्यार्थी सध्या FYच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकत आहेत, तसेच जे विद्यार्थी सध्या SYच्या थर्ड सेमिस्टरमध्ये शिकत आहेत आणि जे विद्यार्थी सध्या TYच्या फिफ्थ सेमिस्टरमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं अपेक्षित होतं की FYच्या रेग्युलरच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज तागायतपर्यंत साधारणपणे त्यांचे एक्झामिनेशन फॉर्म भरणं अपेक्षित होतं. 4 तारीख ही शेवटची तारीख आहे, परंतु काही विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजूनही FY BA BCOM BSc फॉर्म्स भरलेले नाहीत. आणि तसेच जे विद्यार्थी सध्या SYमध्ये शिकत आहेत थर्ड सेमिस्टरला, परंतु त्यांचा FY BA BCOM BSc सब्जेक्ट बॅकलॉग आहे जे त्या विषयांमध्ये नापास झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांचा FY BA BCOM BSc फॉर्म भरणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनीसुद्धा ते फॉर्म्स भरलेले नाहीत. आणि तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी सध्या TY BCOM शिकत आहेत परंतु त्यांचे FY BA BCOM BSc फॉर्म्स भरले गेलेले नाहीत किंवा तेसुद्धा FY BA BCOM BSc फर्स्ट सेमिस्टर किंवा सेकंड सेमिस्टरमध्ये फेल आहेत, असे विद्यार्थ्यांनासुद्धा आपण TYला प्रोविजनल ॲडमिशन देण्याची तरतूद करून ॲडमिशन दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले गेलेले नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचे FY BA BCOM BSc जे काही बॅकलॉग विषय आहेत त्या संदर्भात तुम्ही तुमचे फॉर्म्स भरायचे आहेत. खरं तर याची तारीख 4 डिसेंबर आहे, परंतु महाविद्यालयाच्या असं लक्षात आलेलं आहे की अजूनही काही लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाहीत. आणि जर असं असेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्मच भरला नाही आणि जर तुम्ही इंटरनल परीक्षा दिली असेल, तुमची ओरल दिली असेल, तुमच्या काही ज्या टेस्ट दिल्या असतील,
तर त्या टेस्ट देऊन तुमचा काहीही उपयोग होणार नाही. तर तुम्ही परीक्षा फॉर्मच नाही भरलात तर तुमचे मार्क्स कन्सिडर होणार नाहीत. तर सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, जे सध्या FY BCOM मध्ये शिकत आहेत, जे सध्या SY BCOM मध्ये शिकत आहेत, किंवा जे विद्यार्थी सध्या FY BA BCOM BSCमध्ये शिकत आहेत, SY BA BCOM BSCमध्ये शिकत आहेत, त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो जे सध्या विद्यार्थी TY BA BCOM BSC BBA BCA मध्ये शिकत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा फॉर्म साधारणपणे 4 डिसेंबर 2021 पूर्वी भरायचे आहेत. विनाकारण लेट फीच्या तारखेची वाट बघत बसू नका. तुमचा फॉर्म लवकरात लवकर भरा जेणेकरून तुम्हाला तुमची परीक्षा देता येईल. सर्व विद्यार्थी बंधूंना विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा आणि त्यांचे परीक्षेसाठी तयार राहावं. पुढच्या आठवड्यापासूनच तुमच्या परीक्षा सुरू होत आहेत, फायनल परीक्षा. तर हे लक्षात घेता तुम्ही तुमचे परीक्षा फॉर्म्स लवकरात लवकर भरा आणि परीक्षेसाठी तयार राहा. हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच माझं हे अकॅडमिक यूट्यूब म्हणजे अकॅडमिक इन्साइट्स हे जे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही ते सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. तो थांबूया तिथं, पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपण बघूयात एखादा नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.